हेलो, आई एम दीपक फडनेस। आई वेलकम यू टू दिस सीरीज ऑफ ट्रांसलेशंस ऑफ द अभंगाज ऑफ सेंट तुकाराम फ्रॉम मराठी इन टू इंग्लिश। आई एम डूइंग दिस सो दैट द नॉन मराठी पीपल विल अंडरस्टैंड द ग्रेटनेस ऑफ सेंट तुकाराम। टुडे वी विल सी अभंगा 382। फर्स्ट आई विल रीड द अभंगा इन मराठी। ओनाम्याच्या काळे खडे मांडविले बाळे, तोची पुढे पुढे काळी मज लागलिया सोई। रज्जू सर्प होता तो वरीची न कळता, तुका म्हणे साचे भय नाही बागुलाचे। इन दिस अभंगा सेंट तुकाराम इज सेइंग दॅट यू नीड नॉट फिअर दिस मटेरियल ओशन, अँड फॉर दिस ही इज गिविंग टू एक्झाम्पल्स। लेट सी द मीनिंग। ओनाम्याच्या काळे खडे मांडविले बाळे। फॉर टीचिंग द फर्स्ट अल्फाबेट्स टू चिल्ड्रन देर वॉज अन ओल्ड प्रॅक्टिस ऑफ कीपिंग अ स्टोन ऑन ईच अल्फाबेट टू मेक इट इझी। तोची पुढे पुढे काळी मग लागलिया सोई। बट वॉट इज द नीड टू कंटिन्यू टू यूज दिस प्रॅक्टिस वेन द चिल्ड्रन हॅव ॲडव्हान्स्ड इन देअर स्टडीज? There is no need for doing this anymore. Rajju sarp hota to varichi na kalta. Third line is, if there is a rope on street coiled like a snake, people are afraid of it, but that fear goes away when they learn that it is only a rope. This is a very common comparison, Rajju and sarpa. लास्ट लाईन, तुका म्हणे साचे भय नाही बागुलाचे। तुका सेज अ स्केअर क्रो डज स्केअर, बट वेन यू नो द ट्रूथ दॅट इट इज ओनली अ स्केअर क्रो, द फिअर गोज अवे। समटाईम्स द बर्ड्स ऑल्सो लर्न दॅट द स्केअर क्रो इज ओनली काइंड ऑफ अ बिग डॉल, अँड देन दे डोंट वरी अँड दे इट द होल farm produce. So scarecrow does the scaring part, and that does not happen after people know that it is only a scarecrow. What a beautiful example. So what he is saying in short is that you don't have to fear the material ocean, come what may. I hope you liked my translation. We will meet again for the next Abhanga, that is 383. Till then, bye.